नमस्कार, ज्योतिष रेसिपीमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते। आज आपण फोडणीचं वरण बनवणार आहोत। तर फोडणीचं वरण बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते साहित्य आता आपण पाहूया। तर फोडणीचं वरण बनवण्यासाठी मी तीन डाळी घेतलेल्या आहेत। तूर डाळ, मूग डाळ आणि मसुरीची डाळ ह्या तीन डाळी एकत्र करून एक वाटी भरून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता ही जी वाटीमध्ये घेतलेल्या ज्या डाळी आहेत त्या आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। आता या डाळी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता स्वच्छ अशी आपली डाळ धुतलेली आहे। आता याच डाळीमध्ये मी एक कट करून घेतलेलं टोमॅटो टाकणार आहे आणि 1.5 ग्लास पाणी ओतून कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता कुकरची मी 1 शिट्टी काढून घेतलेली आहे। तर आता कुकर थंड होतो आहे तोपर्यंत आपण लागणारं साहित्य पाहूयात। तर याच्यासाठी मी 1 लसणाची गड्डी सोलून घेतलेली आहे, कोथिंबीर 7 ते 8, कढीपत्त्याचे पाने 1 चमचा, जिरं आणि 1 चमचा मोहरी घेतलेली आहे, तसेच 1/2 चमचा हळद घेतलेली आहे, थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता याचं आपण वाटण बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी लसूण, कोथिंबीर आणि खोबरं घेतलेलं आहे, ते आता आपण ग्राइंड करून घेऊयात। तोपर्यंत तुम्ही पाहू शकता आपली डाळ जी आहे ती छान मस्त अशी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी गॅसवरती कढई ठेवते, त्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। आता ते आपण व्यवस्थित हलवून घेऊयात जेणेकरून व्यवस्थित भाजेल। आता याच्यामध्येच मी थोडासा लसूण ठेचून टाकलेला आहे। आता हे आपण थोडंसं हलवून घेऊयात जेणेकरून लसणाचा कच्चेपणा निघून जाईल। आता याच्यामध्येच मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि 3 मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत। आता हे आपण थोडंसं हलवून घेऊयात। आता याच्यामध्येच मी 1/2 चमचा हळद पण टाकलेली आहे। गॅसची फ्लेम मी मंद ठेवलेली आहे। आता याच्यामध्येच आपण वाटण पण टाकणार आहोत। आता हे पण आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊयात जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि आपल्या वरणाला छानशी चव येईल। तर व्यवस्थित परतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। याच्यामध्येच आता आपण शिजवून घेतलेली जी डाळ आहे ती डाळ ओतणार आहोत। डाळ ओतलेली आहे, तुम्ही पाहू शकता खूप छान मऊ अशी आपली डाळ शिजलेली आहे। आता या कुकरमध्येच मी 1 ग्लास पाणी ओतून ते आपल्या वरणामध्ये ओतलेलं आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता मी हे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता खूप छानसं असं आपलं वरण बनतंय। आता आपण याला एक मोठी उकळी काढून घेऊयात, गॅस मोठा करूयात आणि याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ वापरणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपल्या वरणाला छानशी उकळी आलेली आहे। आता आपण हे थोडंसं हलवून घेऊयात। आता गॅस मंद करूया, तुम्ही पाहू शकता आपलं छानसं असं वरण रेडी झालेलं आहे। दाटसर असं पण आपलं वरण बनलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता याच्यामध्ये आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकूयात। तर याच्यामध्ये आता मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता खूप छान असं आपलं वरण पण दिसते, वास पण खूप छान येतो आहे। त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। हे वरण तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता। लहान मुलं तर खूप आवडीने खातील। खूप दाटसर असं आपलं वरण बनले, त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।